मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. मराठा समाजाचे 50 आमदार निवडून आणण्याची भीष्म प्रतिज्ञा. मराठा समाजाला निवडणुकीच्या कामाला लागण्याचे जरंग यांचे आदेश. मातोश्री बाहेरचं मराठा आंदोलन वादात. आंदोलकांवर भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप. आंदोलनात गैर मराठा भाजप कार्यकर्त्यांचाही समावेश. अजून मूठ झाकलेली आहे ती उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल. राष्ट्रवादीत काय काय झालं हे सांगायला लावू नका. चित्रा वाघ यांचा शरद पवारांवर हल्ला बोल. चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. विधानसभा निवडणुकीसाठी 135 जागांवर काँग्रेस लढण्याच्या तयारीत. विदर्भात 55 तर मुंबईत 15 जागांची मागणी. 135 जागांवरील दाव्यानं मवियात झुंपणार का, याकडे लक्ष. लोकप्रिय योजनांच्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपयांची उथळपट्टी. जाहिरातीच्या नावाखाली महायुतीतले पक्ष स्वतःचा प्रचार करत असल्याचा आरोप. अजित पवारांच्या वेषांतर करून केलेल्या दिल्ली दौऱ्यावरून विरोधकांची टीका. पक्ष फोडण्याच्या प्रयत्नात सत्ताधाऱ्यांनी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचा विरोधकांचा आरोप. आरक्षणाबाबत मोदींनी तोडगा काढावा. विरोधक मोदींना पाठिंबा देतील. मराठा आरक्षणावर ठाकरेंची भूमिका. जरांगे ठाकरेंचे प्रवक्ते असल्याचा भाजपचा आरोप. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी. दिल्ली पाटियाला कोर्टात होणार सुनावणी. लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद. आतापर्यंत 1,30,00,000 ऑनलाईन अर्ज दाखल झाल्याची संजय निरुपम यांची माहिती. लाडकी बहीण नंतर उत्तर भारतीय लाडकी बहीण योजना होणार सुरू. मुंबईतील उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी सरकार योजना आणणार असल्याची सूत्रांची माहिती. राज्यात 81,000 कोटी गुंतवणुकीच्या 7 प्रकल्पांना मंजुरी. मुख्यमंत्री शिंदेच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पांना मंजुरी. या प्रकल्पांमुळे 20,000 प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ. ठाणे महापालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. महसूल विभागाकडून महसूल पंधरवड्याचं आयोजन. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा निर्णय. कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं केंद्र सुरू करणार. राज्य शासन आणि NSDC इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार. मराठवाड्यातील इनाम देवस्थानच्या जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय. खालसा झालेल्या वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय. काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाला योग्य प्रतिनिधित्व देणार. अल्पसंख्याक समाजाला नाना पटोले यांची ग्वाही. सुनील केदारांवरून महायुतीत जुंपली. दिलीप वळसे पाटील सुनील केदारांना वाचवत असल्याचा आशिष देशमुखांचा आरोप. कल्याणमध्ये KDMC विरोधात लावले बॅनर. मनसेच्या सेल्फी विथ खड्डा उपक्रमाचे लावले बॅनर. केमिकल कंपन्यांवर कारवाई करा, अन्यथा मुंबईच्या कार्यालयावर हल्ला बोल करू. राजू शेट्टींचा अधिकाऱ्यांना इशारा. नाशकात चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक. महिला कार्यकर्त्यांनी मारले चित्रा वाघ यांच्या प्रतिमेला जोडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.